सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द शरद पवार आहेत ते साताऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आहे तो काही वेळातच दाखल केला जाणार आहे. मात्र या सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं जे कार्यकर्ते आहेत ते साताऱ्याच्या दिशेने निघालेले आहेत. खरं तर आपण पाहिलं तर सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघामधला कराडपाटण तालुक्या मध्ये साधारण जिल्ह्याच्या 55% आसपासचं जे मतदान आहे ते या तालुक्यातून होत असतं. त्यामुळं कराडपाटणमधून मोठ्या संख्येने जे आहे ते कार्यकर्ते जे आहे ते साताऱ्याच्या दिशेने निघालेले आहेत. आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत त्यांना विचारूया. आज हे साताऱ्याला निघालेले आहेत. प्रथम काय सांगाल, आज मुख्यमंत्री आज जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा जिल्हा हा सातारा आहे आणि साताऱ्यात खऱ्या अर्थानं शशिकांत शिंदेंचा अर्ज भरला जातोय. या ठिकाणी शरद पवार येत आहेत, काय सांगाल? हा सातारा जिल्हा हा शरद पवारांचा पहिल्यापासून त्यांच्या विचारांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे आणि म्हणून डोंगर भागातून 1982-83 सालापासून आम्ही त्यांच्या पाठीमागं बघ. आता हे जे लोक आपल्याला दिसत आहेत ते स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी निवडणुकीत अजून कसल्याही प्रकारचा हे नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. लोकशाहीच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची निवडणूक असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक उत्स्फूर्तपणे या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदेंना पाठिंबा देत आहेत. खरं तर शशिकांत शिंदे हे माताडीचे नेते म्हणून ओळखले जात आहेत कारण ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या संख्येने माताडी कामगार आहे. याचा फायदा शशिकांत शिंदेला होईल असं तुम्हाला वाटतंय का? पाटण तालुक्यामध्ये आणि विशेषतः जावली, पापडण, महाबळेश्वर या तालुक्यातल्या डोंगर पट्ट्यातले सगळे चाकरमाने असतील ते सगळे माताडी कामगार आहेत आणि माताडी कामगार हे पूर्णपणे त्यांच्या पूर्ण शक्तीनिशी पाठीशी राहतील. सध्या जर आपण पाहिलं तर प्रत्येक पक्षामध्ये फूट झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असणार आहे लोकसभेची, बदल होईल असं वाटतंय? निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 30 ते 32 जागा निवडून येतील आणि राज्यामध्ये सत्तांतर हे पूर्णपणे पुढच्या भविष्यात दृष्टिकोनातून होईल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. तुम्ही काय सांगाल युवक म्हणून आज शरद पवार येत आहेत. खरं तर शरद पवारांची फळी ही मधली फळी ओळखली जाते आणि आता युवक म्हणून तुम्ही शशिकांत शिंदेंना पाठिंबा द्यायला चाललाय, नक्की काय त्या नेत्या तुम्ही पाहिलंय आणि कशा पद्धतीनं तुम्ही हा सगळा पाठिंबा देत आहे? तसं कराडपाटण तालुका आणि विशेषतः सातारा जिल्हा म्हटलं तर हा यशवंतराव चव्हाणांच्या पुरोगामी विचारांच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहणारा हा जिल्हा आहे. त्यामुळं ज्येष्ठांप्रमाणेच युवकसुद्धा हा 100% शरद पवार साहेबांच्या आणि विशेषतः लोकसभा मतदारसंघाचे आत्ताचे उम्मेदवार म्हणून शशिकांत शिंदेच्या पाठीमागे 100% उभं राहण्याची या ठिकाणी आमची भूमिका आहे. एकंदरीतच काय सांगाल की ज्या पद्धतीनं सगळे पक्ष जे आहेत ते महाविकास आघाडीचे आज सगळे निघालेले आहेत, हा सगळा विचार केला तर जर ज्या गादीचे वारसदार साताऱ्याच्या गादीचे वारसदार यांना अद्याप तिकीट दिलेलं नाही, मात्र त्यांचा प्रचार सुरू आहे. आज शिवाजी महाराज थेट 13 वर्षे म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, सातारा जिल्ह्यातले आहेत. काय तुमची प्रतिक्रिया आहे त्यांच्या संदर्भामध्ये, कारण मोठ्या प्रमाणात त्यांचा युवक वर्ग आहे, त्यांचा आदरयुक्त दशेत त्यांची सन्मानपूर्वक वागणूक आणि त्यांच्या स्टाईल ही प्रचंड फेमस आहे आणि अशामध्ये विरोधक त्यांना म्हणतात की बिनविरोध त्यांना द्यावं, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? नाही, आमच्या राष्ट्रवादी पक्षाने पवारसाहेबांच्याकडे होते त्यावेळी त्यांची स्टाईल खरोखर त्यांना हे होती, म्हणजे स्टाईलला त्यांचं महत्त्व होतं. परंतु ज्यावेळी ते दुसरी भाजप पक्षामध्ये गेले त्यांची स्टाईल आपण पाहिली की कुणी एकाने टाळी वाजवणे त्यांनी स्टाईल ज्यावेळी केली कॉलेज त्यावेळी, त्यामुळे त्यावेळीच कळालं की ज्या ठिकाणी ज्या पक्षात गेले त्या ठिकाणी त्यांना किंमत राहिलेली नाही. आज त्यांची जरी गादी जरी आपण म्हणलो त्यांना आपण किंमत दिलेली आहे, परंतु पाटण तालुक्याला खासदारकी ही दर्जीनच नाही हे आम्ही बरेच वेळा सांगतो आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये आजसुद्धा जनमानसातनं या ठिकाणी उठाव आहे. विरोधक भाजप म्हणजे हुकुमशाही पक्ष हुकुमशाहीकडे चाललेले नेते भाजप हे हुकुमशाही संविधान धोक्यात आहे. हे सगळ्या बाबी म्हणजे जनसामान्याचा उद्रेक आहे. महाविकास आघाडीला खरोखर 30-32 जागा मिळणार आहेत, देशातसुद्धा 77 होणार आहे. मग राहुल गांधी साहेब असू द्या, उद्धव ठाकरे साहेब असू द्या, शरद पवार साहेब असू द्या आणि शशिकांत शिंदे साहेब हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. माताडीचे नेते आहेत पण चळवळीतला नेता असल्यामुळं 100% त्यांची विजयाची खात्री आहे आणि 100% सातारा जिल्ह्यात हा वाले किल्लाच आहे आपला शरद पवार साहेबांचा, त्यामुळे इथे ठिकाणी विजय निश्चित आहे. नक्की काय सांगाल, आज युवक म्हणून तुम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी निघाला आहे. खरं तर ही निवडणूक आहे ती दोन्ही पराजित उमेदवारांची आहे, कारण शशिकांत शिंदे देखील या अगोदर पराभव स्वीकारावा लागलेला होता, त्यानंतर संभाव्य उमेदवार आहे ते भाजपचे उदयनराजे भोसले त्यांना देखील पराभव स्वीकारावा लागलेला होता. युवक म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहताय? शरद पवार चंद्र राष्ट्रवादीचे आता सातारा म्हणजे सातारा जिल्ह्यातून मोठे
म्हणजे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, त्यांना प्रतिसाद म्हणून युवक आजपर्यंत एवढ्या वय होऊन पण एवढ्या ह्यानं उभे आहेत सगळे युवक, त्यांच्याकडे बघून आज शशिकांत शिंदे साहेबांना सपोर्ट करायला चालले आहेत. नक्की तुम्ही काय सांगाल, मोठ्या संख्येने तुम्ही निघालेल्या, तुमचं हातचं काम सोडून तुम्ही आज या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन आहे तिकडे निघालेला आहे, काय सांगाल? लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही निघालेलो आहे, हुकुमशाही दडपण्यासाठी लोकशाही आली पाहिजे त्यासाठी आम्ही इथून सर्व युग साताऱ्याच्या दिशेतून जात आहे. सकाळी निघताना तुमच्या मनात पहिला प्रश्न काय आला होता, कारण आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होणार आहे, शरद पवार येणार आहेत, विरोधातमध्ये उदयनराजे भोसलेंना अद्याप तिकीट दिलं गेलं नव्हतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं पाहताय? आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर आहे, पवारसाहेब म्हणतील ती दिशा त्या साईडूनच आम्ही जाणार. नक्की पवारसाहेबांचा जो उमेदवार आहेत त्या उमेदवाराकडे नक्की तुम्ही काय बघितलंय आणि नक्की काय त्यांचं स्टेटस आहेत किंवा काय या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का? माहिती काय नाही, म्हातारी कामगारचे नेते आहेत, पवारसाहेबांनी दगड जरी दिला त्या दगडाला आम्ही मतदान करणार. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येनं जे आहे तो आता पाटण आणि कराड तालुक्यातून उठाव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बालेकिल्ला हा राष्ट्रवादीचा सातारा जिल्हा मानला जातो, या सातारा जिल्ह्यामध्ये पक्षपुटीनंतर मात्र वातावरण काहीसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, मात्र तसं नसताना असताना देखील मात्र आता जे तरुण वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणात जो आहे तो शरद पवार गटाबरोबर उभा असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी दगडाला जरी मतदान करायला सांगितलं तरी आम्ही मतदान करू असं देखील एकंदरीत जे मत आहे ते युवकांनी देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही पक्षपुटीनंतरची पहिली निवडणूक असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला आता नक्की जे मतदार आहेत ते कुणाच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.